कोणीही मोठा नाही, नियम आणि कायद्याच्या वर जाऊन त्यांनाही काही करता येणार नाही असं त्यांनी म्हटलंय. आता विधान भवनातली दृश्य आपण बघतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत राम कदम देखील दिसत आहेत, भाजप नेते काही सोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दृश्य विधान भवनात देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत. विधान भवनात विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होते आहे, त्यासाठी 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. आशिष शेलार सुद्धा आता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपस्थित आहेत.